राहुरीतील तहसील कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला तहसीलदार अनिल दौंडे यांच्या हस्ते नारळ फोडून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांनी झेंड्याला सलामी दिली. तर या कार्यक्रमासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर तहसीलदार अनिल दौंडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या निवारण करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी नागरिकांना दिलं. 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन राहुरी तालुक्यामध्ये अतिशय आनंदी वातावरणामध्ये सर्वत्र ध्वजारोहण होऊन पार पडलेला आहे. सर्व राहुरी तालुक्यातील नागरिकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आला आणि त्या दिवसापासून आपण 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण देशभर उत्साही वातावरणामध्ये साजरा करत असतो. त्याच्यामध्ये सर्व तमाम भारत देशवासी याच्यामध्ये भाग घेऊन आनंदाने हा राष्ट्रीय सण साजरा करत असतात. तरी या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर मानव सेवा संघाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राहुरी येथील मिशन कंपाऊंड येथील अनाथ मुलांच्या वसतिगृहामध्ये शालेय साहित्य, खाऊ आणि सत्रांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक दिलीप गायकवाड, लाला पटेल आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मुलांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी वसतिगृहाचे समुपदेशक शेख सर यांनी मुलांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी दादू साळवे, सचिन महिपती साळवे, किरण साळवे, दीपक साळवे, आनंद तरंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बबन साळवे, कुणाल गुप्ता, सचिन दिवे, राजू विधाटे, संतोष साळवे, गणेश साळवे, योगेश सोलंकी, मोनीश साळवे, बंटी धनवटे, सुनील दाभाडे, विजेंद्र गायकवाड, सुरेश साळवे, करण साळवे यांच्यासह मानवसेवा संघाचे सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.